आज आपण आहेत का पूर्ण पुरणपोळीचं ताट बनले. पोळी बघा किती मऊ झाली आहे का बघा. आणि पुरण तर लयच भरलं आहे त्याच्यात हो का. हे बघा हे का एकदम सॉफ्ट झाली. आणि ही काटाची आमटी, आमच्या इथं येळवण्याची आमटी म्हणते त्याला हो का. ही किती भारी झाली. व्हाईट राईस, भजे, कुरडई, दूध, गुळवणी. तर चला मग बघू पटापट स्वयंपाक कसा उरकायचा पुरणपोळीचा. सण असू वगैरे काही पण असू आपल्याला सणाला एका वाटलं लय वेळ स्वयंपाकाला टाईम लागतो, लागणार नाही आता इथून पुढं तुम्हाला बी टाईम. बघा मी तुम्हाला सांगते कसं स्वयंपाक स्पीडने उरकायचं ती. तर चला मग बघू आपण सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. आज आपण सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक बघू. मी जसं बनवते ना तसं दाखवते तुम्हाला. आणि पटपट उरकतो माझा पुरणपोळीचा स्वयंपाक. ना पोळी फुटणार, ना कोणतं चीज खराब होणार. आणि स्पीडने स्वयंपाक उरकणार. मेन म्हणजे पॉईंट हे होय की स्पीडने स्वयंपाक उरकतो. तर चला आपण बनवू आता पुरणपोळी. तर बघा मी ही का दोन वाट्या डाळ घेतली हरभऱ्याची. आता आपण हिला एका व्यवस्थित धुवून घेऊ अगोदर पाण्याने, साफ पाण्याने. बघा दोन वाट्या डाळ घेतली अशी व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायची. कारण डाळ आहे का उघडी असती आणि तिला पावडर वगैरे लावलेली असती, त्यासाठी कधीच डाळ अशी शिजवायची नाही. आपण ज्या वाटेने डाळ घेतली होती ना त्याच वाट्याने पाणी घालायचं आपल्याला आता. आणि पाणी का थोडं जास्त घालायचंय म्हणजे मग येळवणी का आपल्याला त्याची आमटी पण करायची. मी पाच वाट्या पाणी घातले बघा. आणि आता थोडीशी हळदी टाकायची. हळदी ह्याच्यासाठी टाकायची की ना आपली पोळी करताना का पिवळी पोळी दिसली पाहिजे आणि कलर छान येतो. हळदी पावडर टाकायची थोडी. आता ह्याच्या एका तीन शिट्ट्या होऊन देऊ. आणि कोणत्या डाळीला तीन शिट्ट्या लागतात, कोणतीला चार लागतात, आमच्या डाळीला का तीन लागतात शिट्ट्या. तर बघा आता आपण शिट्ट्या करून घेऊ. आता कुकर लावलं आहे आपण शिट्टीला. आणि गॅस आहे का थोडा कमी ठेवायचा म्हणजे डाळ व्यवस्थित शिजती. लयच फुल गॅस ठेवला ना शिट्ट्या होत्यात आणि डाळ शिजत नाही. तर चला आपल्या स्पीडने स्वयंपाक कसा उरकायचा हे बघायचं ना. तर ह्या का दुसऱ्या गॅसवर आहे का आपण चावलला पाणी ठेवलंय. आणि हो का मी एवढे चावल घेतले होते. आता तुमच्यात जास्त जर आमटी भात खात असले तर चावल जास्त घ्या. हे साफ करून चावल घेतलेत मी. आता मी ह्याला धुवून घेते व्यवस्थित. आता गरम पाणी झालं की चावल टाकून द्यायचे. आणि मी पाणी का चावलमध्ये जास्त ठेवलंय. मी ना ह्या चावलमधलं पाणी काढीत असते. ते पाणी काढण्याचं कारण आहे आपली जाडी वाढते ना मग ते पाणी काढायचं वाढत नाही. आता आपला भात शिजतोय कुकरला शिट्ट्या होत्या तर खाली नाही थांबायचं आपल्याला. आपण आता पीठ चाळून पीठ मळून घेणार आहेत. पिठात आहे का नमक घालायचं थोडंसं. आणि आता पीठ मळायला सुरू करू आपण. पिठात कधी पण गव्हाच्या नमक घालायचं म्हणजे पोळी चपाती काही असू टेस्टी लागते. आता आपण ह्याला घटघट गोळा मळून ठेवू. आणि पिठाची मात्रा सांगू शकत नाही कारण कोणाची माणसं कमी असतात, कोणाचे जास्त असतात. मी पुरण टाकते जास्त आणि दोन टायमाला करते पोळ्या. पण पिठाची मात्रा नाही सांगू शकत. बघा पीठ आपलं घट मळले आपण. आता झाकून ठेवू. आणि पोळ्या करायच्या टायमाला ह्याला डबल अजून मऊ करायचंय. आपला भात बी शिजला नाही आणखीन कुकर बी दोन्ही चालू आहे. तर आत बघा पीठ बी मळायचं झालं ना. आता हे भाज्याचं पीठ आहे. वावा घ्यायचा असा हातावर थोडासा असा क्रॅश करून टाकायचा. आपण न उपासासाठी बनवणार आहे तर कांद्याची भजी नाही करणार, आपण बटाट्याची करणार आहे. तर ह्या एवढाच खाता सोडा घ्यायचं बरं का, जास्त नाही घ्यायचं. नाही तर तेल पेते भजन चांगले लागत नाही. तर बटाट्याची साल काढली आता. आणि हो का असे गोल करायचे आपल्याला. बघा चावल शिजलेत आहे आणि त्याचं मी पाणी काढून घेतलंय आता. आणि हे थोडेसे काशीच राहून देणार आहे. आपलं ते चालूच आहे शिजायचं. तवरच बघा किती आवरलंय खोबरं आहे का तेवढं खिसून भाजून घ्यायचंय आपल्याला आमटीसाठी. एक कांदा घ्यायचा आणि त्याला असं चौकून कट मारायचे बरं का असे. हे आमटीत घालायचं आपल्याला भाजलेला कांदा. आणि झाऱ्यात ठेवायचा. मी झाऱ्याच केलाय. जाळीपेक्षा मला हेच आवडतं. जाळी कसं होतं पोळती, हे झाऱ्या पोळत नाही. पेशेल झाऱ्या त्यासाठी. आता आपण तेल ठेवलंय आणि मी कुरड्या तळणार आहे. बघा तुमच्याकडे ज्या पापड्या वगैरे असतील ना ते तळायचं. तर मी कुरड्या तळणार आहे आज. बघा आपलं आता तेल व्यवस्थित गरम झालंय. कुरड्या तळू आपण.
बघा आपल्या कुरडया आता तळून झालेत आहे। हे कुरडयाची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करीन उन्हाळ्यात, पण आता नाही। बघा हे बॅटर असं केलंय मी भजेसाठी, आलूचे भजे करणार आहे मी आज। बघा आपले पकोडे किती भारी फुगलेत, आहे का, मोठे मोठे झालेत बघा, आहे का। कांद्याची पण करू शकतात बरं का, असं काही नाही, कांद्याची पण चलते। तर कुरडा आहेत का डब्यात भरून ठेवायच्या, नाही तर ह्या सादळल्या का नाही व्यवस्थित लागत नाही ता, तर मी डब्यात भरून ठेवत असते, गरमच ठेवायच्या बरं का, म्हणजे सादळत नाही। बघा असा गोल्डन कलर आला का नाही मग काढायचे ते आपल्याला। आमच्या मुलांना हेच पकोडे आवडतात जास्त। बघा आपले पकोडे तळून झाले ते, आता आपण आमटीची तयारी करायला लागलो। बघा आपली डाळ व्यवस्थित शिजली, आहे का। आता आपण काय करायचंय, एक चाळणी घ्यायची बघा, ही अशी पुरणाची चाळणी काही घ्यायची आणि ह्याच्यात आता काढून घेऊ आपण सगळं। गरम आहे का तोपर्यंत असं थोडस खालके हाताने चमच्याने असं करून घ्यायचं, म्हणजे मग ना आपल्याला पुरण वाटायचं सोपं जात। हे पाणी का येळवणी असं काढून घ्यायचंय का पतल्यात, आता हे जी आमटीची फोडणी द्यायची आपल्याला म्हणजे। आता आपण ना सारं पुरण असं वाटून घेऊ, बिना साखर टाकता बिना गुळ टाकता। आपलं बघा पुरण वाटून झालंय आणि जे आप हे वरी ठेवलंय मी, थोडं डाळिंबे वगैरे असलं का नाही, मग हे का आमटीचं जे आपण येळवणी काढलंय ना, हो का, आम्ही हे पाणी निघलं डाळ शिजून त्याला येळवणी म्हणतो, त्याच्यात टाकायचं आपल्याला हे, म्हणजे आमटी एकदम छान होते। तर चला आपण टाकून घेऊ ते आमटी का, आपण जे कढईत तळलं होतं का त्याच्यातच फोडणी देणार आहेत, तर जास्त तेल आहे का ते काढून घ्यायचं आता आपल्याला अगोदर। हे बघा गव्हाचं पीठ आहे, कणिक जे आपण मळली ना गव्हाचं पीठ ते पीठ आहे, आपल्याला थोडं आमटीत टाकायचं आहे। हे पण आमच्या मराठवाड्यात टाकते, त्याने आमटी लई छान लागते। तर आपण थोडंसं एक एका पाणी घ्यायचं गारण असं मॅश करायचं असं, हे गाठी गाठी राहिल्या ना तर लई भारी लागतात हे आमटीत, माझ्या मुलाला खूप आवडतात म्हणून मी टाकत असते दरवेळेस हे पीठ। थोडं तेल व्यवस्थित गरम झालंय, हे बघा हे कांदा अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे सगळं कुटलेलं आहे मी व्यवस्थित, जे तुम्हाला खोबरं दाखवलं होतं ना ते खोबरं भाजून कुटलंय, आणि भाजलेला कांदा आहे लसूण आणि अद्रक कुठून घ्यायचं हे बघा, मिक्सरला नाही दळायचं बघा, असं मोठाला दिसलं पाहिजे, मंगले आमटी भारी होती। धनिया पावडर थोडीशी, हे काळा मसाला आमच्या मराठवाड्यातला, थोडीशी खाळद, जास्त मसाले नाही टाकत बरं का आम्ही आमटीत करीस, हेनीच आमटी लई भारी होती आमची। आणि थोडासा गरम मसाला घेतलाय आम्ही ना, आमटीत गरम मसाला नसतोच जास्त यूज करीत, पण आज घातलाय मी, तुम्ही पण घाला छान लागतो, कधी घालत असते मी कधी नसते। हे बघा जे आपण येळवणे काढलं होतं ना डाळीचे पाणी, ते हे पाणी आहे। आता जे बी आपल्याला पाणी लागल ना ते गरम घ्यायचंय, झाली ही अजून गार होऊन का तशी घट्ट होती। हे पीठ आहे का जे खलिलेलं मी ते पण टाकायचंय आपल्याला, आणि नमक टाकून तो आता चवी पुरते मीठ घालायचे। आता वाटणात घातलं असलं तर कमी घाला, नसलं घातलं तर जास्त टाका। आता आपण आहेत का पुरण परतीणार आहेत बरं का, आता आपण साखर घालू, ज्या वाटीने पुरण घेतलं होतं ना आपण तीच वाटी, दीड वाटी साखर घालू। बघा दीड वाटी साखर घातली मी, तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही दीडपेक्षा जास्त घाला। आता आपण व्यवस्थित परतून घेऊ ह्याला,
बघा आमटीला उकळी फुटली, अजून 2-3 मिनिट आपल्याला व्यवस्थित उकळून द्यायची, नंतर गॅस बंद करून टाकायचा। पण परताय चालू आहे आपलं। हे बघा पूर्णत आपल्याला का जायफळ, इलायची आणि बडुशप ही ह्याची तिन्हीची मी पेस्ट करून घेतली। आता हे टाकायचे आपल्याला। बडुशप थोडी मोठी राहिली तरी काही नाही फरक पडत, बडुशप खायचं थोडी दिसती। बघा असं हे ना साखर इगरलीक थोडं पातळ होतं, नंतर गठवाय सुरू होतं। बघा आता हे गठवाय सुरू झाले आहे का। अजून 1 मिनिट राहून देणार आहे, आपण गॅस बंद करणार आहे। आता बघा मी गॅस बंद केला ना, असं पुरण लावून ठेवायचं आपल्याला। हे पुरण चांगलं गार होऊन द्यायचंय म्हणजे आपली पोळी फुट। आपण का आपलं पुरण गार होतंय का तोपर्यंत गुळवणी करून घेऊ। तर गुळवणी का मी गुळाचं करणार आहे। 1 ग्लास पाणी ओतलंय मी। आता गुळवण्याला का गुळ पण आपण कमी जास्त करू शकतो। पोळी गोड खायची असली तर गुळ जास्त टाका, नसली खायची तर बघा मी किती टाकलाय। अंदाजा येतोच आपल्याला किती कितपर्यंत गोड होईल म्हणून। तर मी बास केलाय गुळ टाकायचा। आता 1 इलायची अशी चिचून टाकायची आणि थोडंसं नमक टाकायचं आपल्याला गुळवण्यात। अगर तुम्हाला जायफळ टाकायचं असलं ना जायफळ पण टाकू शकतात। तर मी थोडंसं नमक टाकलंय, जायफळ नाही टाकलं। हे बघा आपण मळून ठेवलेलं पीठ आहे। आता ह्याला डबल पाणी घ्यायचं आणि मऊ करायचं व्यवस्थित जोपर्यंत आपलं पुरण गार होत आहे। आपली आमटी बी झाली। आता गॅस बंद करून टाकलाय मी। बघा किती भारी झाली। बघा गुळवणी बी उकळले। आता 1 मिनिट असंच उकळून द्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा। बघा असं पीठ केलंय मी आणि आता ह्याला तेल लावून घ्यायचं पिठाला व्यवस्थित। तेल ह्याच्यासाठी लावायचं पीठ हाताला चिटकू नाही पुरण भरताना म्हणून। आता गुळवणी उतरले आपण। आता तवा टाकलाय पोळ्याला। बघा पुरण किती छान गार झाले। असंच गार होऊन द्यायचं बरं का, नाही तर पोळीत घातलं ना फुटायची भीती राहती। बघा आता असं पोळपोटवर एक अगोदर पीठ टाकायचं, नंतर हे कपडा घेत असतो आम्ही, एक हे नवीनच कपडा काढलेला असतो असा पॅन्टला आणतो का आपण त्यातलाच नवीन कपडा काढते। तर बघा हे असं पीठ तोडून घ्यायचं आपल्याला, असा गुळ उंडा करायचा ह्याच्या हातात असा असा। आणि आता बघा पुरण किती मोठं पुरण आहे, उंड्यापेक्षा जास्त आहे। आणखीन घेतले बघा। आता दोन्ही आमट्याने का असं दाबायचं व्यवस्थित, पोळी फुटू नये म्हणून का असं करायचं। आता हे का का असं घ्यायचं वर हे, आणि हे वरचं पीठ आहे का आपल्याला तोडून घ्यायचं हो काय असं। आता ह्याला का असं करून असं करून ओंडा करू नका बरं का। थांबा आता मी दाखवते। पीठ लावायचं थोडं आणि हो का असं करायचं। ही का पोळी न फुटत नाही ह्याने असं केलं बरं का। आता आपण लाटू। पोळी लाटायची का लय स्पीडने उरकती बरं का, पोळी लाटण्याला टाईमच लागत नाही। चिरगुट ह्यासाठी घ्यायचं खाली चिटकत वगैरे काही नाही। आमच्या इकडं तर न चपात्याला पण असं चिरगुट घेतात खाली, कपडा म्हणतात चिरगुटच म्हणतात, पण नवीन कपडा असतो ह्यो ठेवायचा आणि लाटायचा का। बघा झाली लाटून पोळी आपली आहे का। हां ना मी ना तूप लावणार आहे बरं का पोळ्याला, तर मी हे तूप टाकून घेतलं व्यवस्थित। बघा ह्याला आहे का तूप पोळी म्हणतात बरं का, तुपाची पोळी। जर तुम्हाला लेट खायची असली तर तेलाची करा, पण मी तुपाचीच करीत असते। उलताना घालायच नाही बरं का, पहिल्यांदा पोळी उलती त्यांनी करीच, पहिल्यांदा ना कधी पण पोळी हाताने उलता बरं का, नाही तर उलताना घातलं का नाही चिटकून पोळी फुटती, म्हणून मी कधीच उलताना घालीत नाही अगोदर। बघा ते एक हातावरचं जर नाही जमला तुम्हाला, आता हे दुसऱ्या पद्धतीने असं त्याला करून दाखवते थोडं मी। बघा आपली पोळी कशी व्यवस्थित फुगली आहे का, बिलकुल टम। आता पण उलताना घालणार लवकर। आता तूप लावून घेऊ आपण व्यवस्थित। बघा किती भारी पोळी झाली आहे का।
लावलताना घालायचं असं तूप लावल्यास नंतर बघा. जर तुम्हाला हाताने असं नाही जमलं ना तर असं करा, कपड्यावर टाका आणि असं थापा थोडं आणि नंतर हो का असं लाटा, मग पण पोळी फुटत नाही बघा है का, आणि चिटकत पण नाही कपड्याला. जर कपडा नसेल तुमच्याकडे ना तर व्हाईट पेस्ट टाका अगर काही पण असं यूज करू शकता तुम्ही बघा किती लवकर पोळी लाटायची. आता आपली शेवटची पोळी बघा पोळ्या झाल्यात आपल्या. आता आपण ताट भरणार आहेत बघा, एकशे भडकर एक पोळी झाली, काय भारी झाली हो का है का बघा, एकदम हॉटाने खायसारख्या म्हणतात ना तशाच पोळ्या झाल्यात आपल्या. आणि एक पण पोळी फुटलेली नाही बरं का, फुटायचं नाव म्हणून बिलकुल पोळीचं नाही. तर भीती फिती सोडायची आणि बिंदास्त पोळ्या करायच्या अशा, बिलकुल फुटणार नाही बघा कशी फुगली लास्ट वाली पोळी पण बघा. आता आपण ताट भरतो जेवायसाठी, पोळ्या ठेवा बघा काय भारी आले आहेत आपल्या पोळ्या. नंतर घ्यायचं दूध, छान पैकी आता पोळी चुरायची आणि खायची. गुळवण्यात आहे का, जर तुम्हाला दूध नसलाच घेत ना गुळवण्यात लिंबू पिळायचं, लय बाहेर लागतं आमटी प्यायला, लय बाहेर लागते आमटी म्हणून लिंबात हो का. कशी झाली आपली आमटी बघा, आपली कटाची आमटी, याला येळवण्याची आमटी म्हणतात आमच्याकडं. ही पोळी घ्यायची आणि ह्याच्यात चुरून खायची. भात आहे का कुणी आमटीत नंतर घेतं, अगर पोळीत संघ पण घेतं तुम्हाला जसं आवडतं ना तसं जेऊ शकता तुम्ही. आता बघा